सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गाडी चालवताना कशाला करता घाई, जाईल जीव माणसाचा नाहीतर मुख्या प्राण्यांचा. आपल्या घरी आपली वाट पाहणारे कोणीतरी आहेत, तसेच या बिचाऱ्या मुख्या प्राण्यांना सुद्धा जीव आहे, त्यांचंही कोणीतर वाट पाहत असतात. मानव जातीला सांभाळ करण्यासाठी मागे पुढे कोणीतरी असतात, साथ देतात, परंतु या प्राणी जातीला सांभाळणार कोण, याचे काय, यांचेही कुटुंब आहे, याचा आपण कधी विचार केला आहे का? सध्याच्या स्पर्धेच्या युगात नवनवीन टेक्नॉलॉजी आली आहे. अतिशय जलद पळणाऱ्या गाड्या निर्माण होत आहेत. कंपन्या रोज नवीन गाड्या बाजारात आणत आहेत. आमच्या कंपनीची गाडी कशी सर्वश्रेष्ठ आहे हे जाहिरातीच्या माध्यमातून दाखवले जात आहे. जाहिरातीत गाडीवर उचलणे, ताबडतोब ब्रेक मारणे, घाटातील वळणावर जीव धोक्यात घालून वळण घेणे, पायातील बूट रस्त्यावर सोडून आग व धूर काढणे, अशा प्रकारे स्टंटबाजी दाखवली जाते. आणि मधूनच बोलले जाते, इसमें है दम तो फिर क्या है गम. हे सर्व स्टंट टीव्ही आणि सिनेमापर्यंत ठीक आहे. खरोखरच्या जीवनात स्टंटबाजी अजिबात नको. गाडी पळते म्हणून पळवली जाते, परंतु ती कंट्रोल करताना वाहनधारक पुरता गडबडून जातो आणि त्याच्या हातून अपघात होतो. अपघातामध्ये कित्येक लोक प्राणी मरण पावत आहेत, जखमी होत आहेत. तरी पण प्राणी जातीमध्ये सर्वात हुशार असलेला मानव केवळ फुशारकीमध्येच आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालत आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या आणि अंगावर शहारे आणणाऱ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. आई वडिलांच्या प्रेताजवळ लहान मुले रडताना दिसतात, तर कधी मुख्या प्राण्या शेजारी प्राणी बसलेले दिसतात. एखाद्या वेळी लहान लहान पिल्ली मृत आईच्या छातीला तोंड लावून दूध पित असलेले दृश्य पाहिलं तर मनाला खूप वेदना देतं. अलीकडे एक नवीन प्रथा चालू झालेली आहे, समोरच्या घटनांचे मोबाईलवर शूटिंग करत आपला वेळ घालवून मजा बघत बसणे आणि अपघातग्रस्तांना मरणाच्या खाईत जाऊ देणे. अपघातग्रस्त माणसाबद्दल आणि प्राण्याबद्दल त्यांना असतानाही दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जाऊ शकतो, त्यांचा जीव आपण वाचवू शकतो एवढा विचारही त्यांच्या मनात येऊ शकत नाही. हा आपल्या माणसातला हैवानपणा आहे. मानव जातीपेक्षा प्राण्यांची जात केव्हाही बरी. पहा उघड्या डोळ्यांनी ही वेदना देणारी दृश्य आणि कितीतरी शिका. जसे आपले आहेत तसे त्यांचेही आहेत. अशा घटना पाहिल्यावर कधी कधी मनात विचार येतात, परमेश्वराने जगाची निर्मिती कशासाठी केली, मानव जातीला जन्माला का घातले, मानवात प्रेम राहिलेलं नाही, राक्षसी भावना पैदा होत आहे. रस्त्यावर मनुष्य असो किंवा जनावर, मरण पावले असतील किंवा मृत्यूच्या दाढेत जात असतील तर त्यांच्यावर दया दाखवून त्यांचे प्राण वाचवले पाहिजेत. मानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर.